नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव स्वप्नील पुराणे आणि स्वप्न स्टडीज या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे स्टेट बोर्डाची पुस्तके त्यांचं म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने करावा नोट्स कशा काढाव्यात रिव्हिजन कशी करावी अशा अनेक गोष्टींबद्दल तुमच्या सर्वांच्या मनामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये कन्फ्युजन असतं आणि म्हणून त्या सगळ्या शंकांची प्रश्नांची उत्तरे एकत्रित करून संकलित करून एका व्हिडिओच्या मार्फत या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी असं मी ठरवलं आणि म्हणून आज हा व्हिडिओ राज्यसेवा परीक्षेच्या जबरदस्त तयारीसाठी डाऊनलोड करा स्वप्न स्टडीज ऍप आणि अशाच प्रकारच्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा स्वप्न स्टडीज युट्यूब चॅनल मग पुढचा जो प्रश्न आहे तो अनेक विद्यार्थ्यांना पडतो की यांचं वाचन कसं करावं काय पद्धत असावी मग जी आपली ट्रेडिशनल पद्धत असते की अगदी आपण पहिल्या पानापासून शेवटपर्यंतच्या पानापर्यंत वाचतो पेज बाय पेज चॅप्टर बाय चॅप्टर ते वाचून काढतो तर ही जी पद्धत आहे ही थोडीशी चुकीची आहे तुम्हाला नवीन एक्झामसाठी नव्या पॅटर्नप्रमाणे नवीन स्टाईलने तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे मग त्यासाठी अभ्यासक्रमामधले कोणते टॉपिक्स आहेत त्यांचं जर तुम्ही चयन केलं ते जर तुम्ही निवडले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचायला सुरुवात केली मग तुम्ही एक फोकस पद्धतीने अभ्यास करू शकता जे टॉपिक्स एक्झाम मध्ये येतात त्याच टॉपिकचं वाचन तुम्ही करू शकता जे टॉपिक्स येत नाही किंवा जे खूप इरिलिव्हन्ट आहे त्यांना तुम्ही सोडून देऊ शकता कोणता टॉपिक महत्वाचा त्याला किती महत्व द्यायचं हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्यांचा अभ्यास कसा करावा त्यांचं वाचन कसं करावं अनालिसिस कसं करावं आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यावा या विषयावर मी एक सेपरेट टेस्ट सिरीज जाहीर केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजचा जो व्हिडिओ आहे त्याची डिस्क्रिप्शन मी लिंक देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला मिळतात आता हे जी स्टेट बोर्डाची पुस्तक आहे त्यांच्या वाचनाबद्दल एक स्पेसिफिक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे त्याला आपण म्हणतो थ्री स्टेज रीडिंग म्हणजे सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखादं पुस्तक हातामध्ये घेता तेव्हा त्याचा फर्स्ट रीडिंग आपण करतो आणि फर्स्ट रीडिंग मध्ये अगदी प्रारंभिक स्वरूपाची माहिती आपण घेतो त्या पुस्तकाची थीम काय आहे त्या चॅप्टरची थीम काय आहे त्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट्स कोणते आहेत ह्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो मग उदाहरणार्थ एखादा नवीन पिक्चर आला असेल चित्रपट आणि तो तुम्ही बघितलेला नाही अजून पण तुमच्या मित्र जाऊन बघून आलेला आहे मग जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता त्यांना विचारता की अरे मला काय पिक्चर आहे काय स्टोरी आहे किंवा काय थीम आहे तर तो जी काही माहिती आपल्याला सांगतो ती प्रारंभिक स्वरूपाची माहिती सांगतो थीम काय आहे ते सांगतो हिरो हिरोईन कोण आहे ते सांगतो त्याच्याबद्दल सांगतो आपले जे मित्र आहेत ते आपल्याला पूर्ण स्टोरी कधी सांगत नाही मग पूर्ण स्टोरी आपल्याला मध्ये जाऊन समजते मग जी फर्स्ट रिडिंग आहे त्याच्यामध्ये तुमचं हेच ऑब्जेक्टिव्ह आहे की त्या चॅप्टरची त्या टेक्स्टबुकची थीम काय आहे हिरो हिरोईन कोण आहे म्हणजे काय तर महत्वा महत्वाचे कन्सेप्ट कोणते कोणते आहेत विलन कोण आहे म्हणजे काय तर डिफिकल्ट कन्सेप्ट कोणते कोणते आहेत किंवा ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत असा कन्सेप्ट कोणता आहे हे तुम्हाला फर्स्ट रिडिंग मध्ये ओळखायचं त्यानंतर येते सेकंड रिडिंग मग सेकंड रिडिंग मध्ये अगदी तुम्ही डिटेल रिडिंग करता अगदी पेज बाय पेज पॅराग्राफ बाय पॅराग्राफ चॅप्टर बाय चॅप्टर तुम्ही त्याचं रिडिंग करता त्याच्यातून तुम्हाला अगदी डिटेल माहिती मिळते त्या मध्ये त्या सेकंड स्टेजमध्ये तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करता एखादा कन्सेप्ट समजला नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन वेळात वाचावं लागतं पण सेकंड मध्ये पूर्णच्या पूर्ण जे टेक्स्टबुक आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्या सगळ्या कन्सेप्टचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे त्यानंतर येते थर्ड रिडिंग थर्ड रिडिंग you de... might तुमचं एक प्रकारची ती रिव्हिजन असते महत्त्वा महत्त्वाचे कन्सेप्ट जे तुम्हाला समजलेले आहे त्याची ती रिव्हिजन असते उजळणी असते त्यासोबत सोबत जे कन्सेप्ट तुम्हाला कळले आहेत किंवा ज्या फॅक्ट्स तुम्हाला कळले नाही आहेत किंवा त्या लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत कठीण आहेत किंवा काही सिक्वेन्स आहे किंवा क्रोनॉलॉजी आहे किंवा कुठला तरी चार्ट आहे जे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे जे लॉंग टर्म तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही थर्ड रिंगमध्ये कव्हर करायच्या आहेत मग पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय नोट्स कशा काढाव्या तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मला वारंवार विचारत असतात की सर नोट्स कशा काढू पण त्यांना मला हे सांगणं असतं मी नेहमी लेक्चर्स मध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सांगतो की नोट्स काढायची घाई करू नका अजिबात नोट्स काढायची घाई करू नका पहिल्या मध्ये आणि सेकंड रिडिंग मध्ये अजिबात नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका कारण की जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या अभ्यासाची सुरुवात असते की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं पहिल्यांदा वाचन करत असता तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला नवीन वाटते प्रत्येक गोष्ट प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला महत्वाचा वाटतो आणि फर्स्ट आणि सेकंड रिडिंगच्या वेळेस जर तुम्ही नोट्स काढायला सुरुवात केली तर प्रत्येक पॉईंट तुम्हाला महत्वाचा वाटेल आणि तो प्रत्येक तु तुम्ही तुमच्या मध्ये कॉपी कराल मग काय होईल एका दुसरा तयार होईल पण नोट्स काढायचा हेतू हा नाही की जे पुस्तक आपण वाचतो त्याचं जसं तसं आपण कॉपी करून त्याच्या नोट्स काढणे नोट्स काढण्याचा उद्देश म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की एक्झामच्या एक महिना आधी तुम्हाला सर्वच्या सर्व कन्सेप्ट सर्वच्या सर्व मुद्दे जे काही तुम्ही वर्षभरात वाचलेलं आहे ते तुम्हाला एक्झामच्या आधी शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या दीड महिन्यामध्ये ते रिव्हाइज करता आलं पाहिजे त्यानंतर एक्झामच्या आधी एक दिवस आधी तुम्हाला पूर्णचा पूर्ण जो सिलेबस आहे तो रिव्हाइज करता आला पाहिजे मग हे तुम्ही कसं कराल जर तुम्ही अगदी पहिल्यापासून नोट्स काढायला सुरुवात केली तर एवढी मोठी पुस्तकांची गड्डी असेल आणि एवढीच मोठी नोट्सची गड्डी तयार होईल मग जेव्हा तुम्ही एक्झामच्या आधी रिव्हिजन करायला सुरुवात कराल ते एवढी मोठी नोट्सची जर गड्डी तुम्ही बघितली तर तुमचा जीव घाबरेल मग अशा प्रकारे तुम्हाला रिव्हिजन नकोशी वाटेल परंतु आपला प्रत्येक प्रयत्न असा असलं पाहिजे की आपला अभ्यास आपली रिव्हिजन ही हसत खेळत झाली पाहिजे एकदम रिलॅक्स मॅनरमध्ये झाली पाहिजे म्हणून काय तर नोट्स अतिशय छोट्या आणि मायक्रो स्वरूपाच्या असल्या पाहिजे तर आता नोट ची कला कशा प्रकारे आहे नोट्स कशा काढाव्यात आणि त्यांचं रिव्हिजन कसं करावं यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावर सुद्धा नवीन व्हिडिओ बनवायला तयार आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा स्वप्न स्टडीज चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद